राज्यपालांची हकालपट्टी करा, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार यांचा गर्भित इशारा. महाराष्ट्रातील महापुरुषांचे नाव आणि त्यांच्या कार्याचे देशभरात आदराने स्मरण केले जाते. मात्र याच महापुरुषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात, त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा, अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. महाविकास आघाडीच्या वतीने महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल आणि भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकीय शेवट करणार, उद्धव ठाकरे कडाडले. कर्नाटक असो वा आणखी इतर शक्ती असो, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत, महाराष्ट्राचे लचके तोडत आहेत, त्यामुळे या महाराष्ट्र द्रोह्यांचा राजकीय शेवट करणार, असा निश्चय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आजचा महामोर्चा हा त्याचाच भाग असून हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, असंही ते म्हणाले. महामोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. ज्यावेळी या मोर्चाची घोषणा केली त्यावेळी तुम्ही चालणार का, असा सवाल मला करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्या छाताडावर चालणार असल्याचे मी म्हणालो. कर्नाटक बँकेतील खात्यांवरून अजित पवार यांचे खडे बोल. महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला. पदावरून हटवलेच पाहिजे अशी विधाने आमदार आणि मंत्री करत आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुरू होत आहे. सरकारने बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधातील कायदा या अधिवेशनात आणावा, विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्याला पाठिंबा देऊ. राज्यात वेगळे सरकार आल्यानंतर अचानक सीमेवरची गावे शेजारच्या राज्यात जातो म्हणायला लागली. अशा स्थितीत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ कर्नाटक बँकेत खाते उघडण्याचा निर्णय कसे घेऊ शकते? तुमचे पुतना मावशीचे प्रेम सगळ्यांना कळाले आहे, असं अजित पवार म्हणाले. मोर्चा अपयशी ठरल्याचा फडणवीसांचा दावा, उद्धव ठाकरेंवरही टीका. महाविकास आघाडीचा महामोर्चा अपयशी ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यभरातून माणसे मोर्चासाठी बोलावण्यात आली होती, अशा वेळी अनेक किलोमीटर लांबीचा हा मोर्चा असायला हवा होता. आझाद मैदान पूर्ण भरले गेले पाहिजे होते, मात्र तसे काही झाले नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी यावेळी टोला लगावला. आझाद मैदानावर येण्याची विनंती आम्ही त्यांना केली होती, मात्र मैदान भरणार नाही याची कल्पना त्यांना असल्यामुळे त्यांनी निमुळत्या रस्त्याची निवड केली. उद्धव ठाकरेंना मोर्चाचे कोणते विराट स्वरूप दिसले, त्यांचा पक्ष जसा नॅनो होतो आहे तसा हा मोर्चाही नॅनो होता, असंही ते म्हणाले. रिमोट कंट्रोलवर चालणारे नसाल तर राहुल गांधी यांची हकालपट्टी करा, भाजपचे मल्लिकार्जुन खरगे यांना आव्हान. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चिनी सैनिकांकडून भारतीय सैनिकांना मारहाणीच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीनं संतप्त प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधी यांची त्यांच्या पक्षाने तातडीने हकालपट्टी करावी अशी भाजपने मागणी केली आहे. जर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रिमोट कंट्रोलने चालत नसतील आणि विरोधी पक्ष जर देशासोबत उभा असेल तर राहुल गांधी यांची त्यांच्या वक्तव्याबाबत पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे. राहुल गांधी यांनी भारताचाच अपमान केला असून लष्कराचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम केले असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली. आफताबच्या जामिनाबाबत 22 डिसेंबरला सुनावणी. श्रद्धा वालकरचा गळा आवळून खून केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पुणावाला याच्या जामीन अर्जावर आज दिल्लीतील न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन याचिकेवर सुनावणीसाठी 22 डिसेंबरची पुढील तारीख निश्चित केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांनी सांगितले की जामीन अर्ज चुकून दाखल झाल्याची माहिती पुणावालाकडून ईमेलद्वारे न्यायालयाला मिळाली आहे. बिहारमध्ये विषारी दारूचे 200 पेक्षा जास्त बळी, चिराग पासवाल यांचा दावा. बिहारमध्ये विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 200 पेक्षा जास्त असून आकड्यांची लपवाछपवी सुरू असल्याचा आरोप लोक जनशक्ती पासवान गटाचे नेते चिराग पासवान यांनी केला आहे. तसेच पोस्टमॉर्टम न करताच अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विषारी दारू पिल्यामुळे मृत्यू झाला असे कोणालाही सांगू नका, नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवले जाईल, अशा धमक्या मृतांच्या कुटुंबियांना दिल्या जात आहेत, त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मौन भ्रष्ट अधिकाऱ्यांचे समर्थन करणारे ठरत असल्याचा आरोप पासवान यांनी केला आहे. अर्धा डिसेंबर उलटूनही हिमवृष्टी नाही, वातावरणातील बदलाचा परिणाम. डिसेंबर महिना अर्धा उलटून गेला, काही दिवसांनी वर्षही निघून जाईल, पण आजपर्यंत लोकांना तशी थंडी जाणवलेली नाही जी या महिन्यात सर्रास पडायची. याबाबत हवामान तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. वातावरणातील बदल आणि जागतिक तापमानवाढीचे हे परिणाम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या अनुपस्थितीमुळे डिसेंबरमध्ये हिमालयाच्या वरच्या आणि खालच्या भागात नगण्य हिमवृष्टी झाली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की डिसेंबरचा अर्धा महिना उलटून गेला तरी मैदानी भागात थंडीचा प्रभाव कमी दिसत आहे. म्यानमार, अफगाणिस्तान आणि लिबियाला संयुक्त राष्ट्रात नो एंट्री. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने म्यानमारचे लष्करी प्रशासन, अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट आणि लिबियामधील प्रतिस्पर्धी पूर्वेकडील बंडखोराच्या शासनाला संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधित्व नाकारले आहे. या देशांच्या सदस्यत्वाच्या जागेवर या शासकांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांच्या आमसभेमध्ये एकमताने झालेल्या ठरावाला आमसभेचे अध्यक्ष साबा कोर्सी यांनी मंजुरी दिली आहे. क्रेडेन्शियल्स कमिटीने केलेल्या शिफारसीनुसार हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या देशांच्या शासकांनी केलेली सदस्यत्वाच्या विनंतीचा विचार आमसभेची मुदत संपेपर्यंत म्हणजे पुढील वर्षी सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात यावी अशी शिफारस या समितीने केली होती. मेसीला जेतेपदाची संधी. अंतिम लढतीत आज फ्रान्सशी होणार सामना. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून उद्या रविवारी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे. या सामन्यात अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिनिओल मेसीला जेतेपदाची चाहूल लागली आहे. 8 वर्षांपूर्वी त्याला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. आता उद्या होणाऱ्या सामन्यात फ्रान्सला नमवीत जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्याची मेसीला संधी आहे, तर फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा जेतेपदाची संधी असून दोन्ही संघांना तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्याची प्रतीक्षा आहे. अर्जेंटिनाच्या संघात चपळ युवा खेळाडूंचा समावेश आहे, परंतु अनुभवाच्या आघाडीवर फ्रेंच संघ सरस असल्याने ही लढत रोमांचक ठरेल.